मला ना थोडासा अंदाज आलाय. काय म्हणत काय होता? त्यांचा धाकटा भाऊ आहे ना शरद. हा तो कुडाळला असतो तो. त्याचं काय? त्याने म्हणे बायकोला नेऊन भाऊजींकडे सोडली आणि तो परागंदा झालाय. फॅन्सी ड्रेसच्या नावाखाली सुद्धा चित्रविचित्र कपडे घालून आपण दुसरं काय करत असतो? खरंय तुझं. मग एका दिवसातले 4 तास मी त्यांच्या मनाप्रमाणे वागले तर कुठे बिघडलं? पण हे सगळे सोपस्कार तू मनापासून एन्जॉय केलेस तर खरंच काही बिघडणार नाहीये. मी खरंच मनापासून एन्जॉय करीन. अनुच्या वाडी भरण्याचा हा कार्यक्रम आहे हे खरंय, पण ही ऑर्डर मी तिच्यासाठी दिलेली नाही आहे. म्हणजे हे सगळं मिरवणं अनुला कितपत रुचेल ह्याचा मला अंदाज नाही. आणि तिची आई सुद्धा म्हणाली की हा असा सगळा साजशृंगार याने ती अवघडून जाईल म्हणून. त्यात अवघडायचं आहे काय? मला तर हा मातृत्वाचा उत्सवच वाटतो. आई श्रीरंग काकांची भाऊजय एका मिनिटात 4 जणांशी 4 वेळा भांडू शकते. कस शक्य आहे ते? डोंट वरी, तुला हवं असेल तर श्रीरंगला सांगून आपल्या घरामध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन अरेंज करू शकतो. काय चाललंय तुझ्या? काय चाललंय? अरे ही मस्करीची वेळ नाहीये. श्रीरंगच्या भाऊजयीची एक झलक मी ऑलरेडी पाहिलेली आहे. पण मग बोलला नाही कधी. मला काय माहित हे लचंड आपल्या घरापर्यंत येणार आहे म्हणून. या श्रीरंगला सुद्धा ना अक्कल नाहीये. अरे सरळ तिथं बकोट पकडायचं आणि कुडाळला पाठवून द्यायचं ना. भाऊ काका, ते शक्य नसेल म्हणून तर काका आपल्याकडे आले ना. हे बघ, त्यांना येऊ दे, पण त्या बाईची सावली माझ्या घरावर नको. हा आधीच माझी पूर अवघडलेली. अशा भरलेल्या दिवसात कथा कीर्तन ऐकायची, चांगल्या गोष्टी पाहायच्या, वृत्ती प्रसन्न ठेवायची. अशा वेळेला त्या अभद्र बाईला माझ्या घरापर्यंत येऊ देऊ नका. हो, मी कुठे काय म्हटलंय? तो बिचारा आपल्याकडे मदत मागायला आलाय. अहो, पण त्याची भाऊजय भांडते, त्याला आपण काय करणार आहोत? हो ना, आपण काय करणार? आता माझी बायको अमेरिकेहून परत इथे यायला तयार नाहीये. आपण काही करतोय? अरे पण तो आपला प्रश्न आहे, तो आपण सोडवू ना. हा श्रीरंग बिचारा आपल्याकडे मदत मागायला आलाय, त्याला काय सांगायचं? ते आई, हा आपण आपण असं करूया, तू नाहीतरी अनुची वाडी करण्याचा तो काही उत्सव साजरा करणार आहेस ना. समारंभ म्हणतात. हा तेच ते, म्हणजे समारंभ. आता यादीमध्ये 100-150 नावं आहेत आमंत्रित आहेत म्हणून मी आपलं उत्सव म्हटलं. आता 100-150 नावं यादीत आहेत म्हणजे यादी शिवाय निदान 5-50 नावं तरी असणारच ना. का तुला काही प्रॉब्लेम आहे का? मला काय प्रॉब्लेम असणार आहे भाऊ काका? मग अनुला हे नको वाटतंय का? तो काहीतरीच काय भाऊ काका, अनुला कशाला नको असेल? मला फक्त एवढंच म्हणायचंय की जर त्या महामाईला बघायचं आहे तर या समारंभाच्या निमित्ताने तिला बोलूया ना. म्हणजे काय, आता तिथे इतक्या बायका असतील की आपल्याला निदान तिच्या भांडखोर स्वभावाचा अंदाज तरी घेता येईल. अरे काय बोलतोस काय? तिला घरी बोलून काय आपल्या घरचा उत्सव समारंभ काय स्पॉइल करत आहे? तसं नाही हो बाबा, एवढ्या सगळ्या बायका जमल्यानंतर तिची हिंमत तरी होईल का भांडायची? बरं समजा अगदी ती भांडली तर या बाकीच्या बायका काही गप्प बसणार आहेत का? बाबा परवा अनु काय सांगत होती ऐकलं ना तुम्ही? अरे हो, सही खबरवर ही बातमी सारखी दाखवत होते. तुला माहिती आहे दोषा, अरे परवा ट्रेन मध्ये चढताना चेंगरा चेंगरी झाली म्हणून एक बाई दुसऱ्या बाईच्या नाकाला चक्क चावली. कळलं का? एक बाई ना झालं हसून झालं. माता मी काय म्हणते ते नीट ऐका. अशी ढालगज भवानी माझ्या घरच्या समारंभाला नको. असं करूया, मी आणि हे बाणावलीकर भाऊजींकडे निमंत्रण करायला जातो. तिथे आपल्याला मग त्या बयाचं खरं रूप समजेल. आणि अरू, तू कुणालला जरा बोलवून घे. कुणाल कशाला? अरे त्याच्या आजीला बोलवायचं असेल हो ना. आता आजीलाच बोलवायचं असेल तर आई घरी जाऊ शकत नाही का? त्यासाठी कुणाल कशाला हवाय? मला जरा बोलू देणार आहात का? या निमित्ताने मी कुणालला रायमाला इथे घेऊन यायला सांगणार आहे. रायमा?
त्यात एवढं दचकायला काय झालं? दचकाल पण तू सगळं ठरवलंयस, ते विचार करूनच ठरवलं अशी. पण तुला असं वाटत रायमा या उत्सवात समारंभाला येईल? तुम्हाला एवढी शंका का वाटते? कुणालचा निर्णय पक्का आहे, मग त्याच्या बाजूने आपण उभं राहायला नको. आणि मग त्या दृष्टीने पाऊल उचलायचं तर रायमाला आपण टाळूच शकत नाही. आणि तुला असंही वाटतं की रायमा येईल? हा, तो तिचा निर्णय आहे. पण कुणाला त्यामुळे कळेल की आपण मोकळ्या मनाने रायमाचा स्वीकार करायला तयार आहोत? आणि जर का ती आली तर तिला आपल्यातली तफावत कळेल. आणि मला तिला जे काही समजवायचंय ना ते तिचं तिला कळेल. आणि ती कुणाला सोडून देईल? तिने कुणाला सोडावा हा माझा हेतू नाहीये. पण जर का तिने स्वतःला बदलायचं ठरवलं तर तो बदल कुठून करायचा हे तिचं तिला समजेल. Yes, you're right. अरु एक काम कर, कुणाला जाऊन सांग की रायमाला आमच्या सगळ्यांतर्फे हार्दिक आमंत्रण आहे. ओके ओके. अरे हॅलो गप्प काय आहेस? काय बोलव काहीच कळत नाही. का काय तुला माहिती आहे ना मी रायमाशी बोलत नाही. कधीपासून? तुला ठाऊक आहे ना तिला विचार करायला सवड मिळावी म्हणून मी जरा तिच्यापासून लांब राहू लागलो. थोडस कॅज्युअल वागू लागली आणि त्यामुळे तिचा गैरसमज झाला असं दिसतंय. अरे दिसतंय काय हे बघ, अरे हे चांगलं निमित्त आहे ना मग तिच्याशी बोलण्यासाठी. हो रे, पण आता पण काय काय ते इतकं सोपं नाही, ते इतकं कठीणही नाही. ठीक आहे, तुला प्रत्यक्ष बोलायला जमत नसेल तर तिला फोन लाव ना, ते एसएमएस कर. तू बोलतोस? मी? तर पण माझी ओळख कुठे तिच्याशी? बरं मी बोललो तरी तुझ्याच संदर्भात बोल, त्यापेक्षा तूच बोल ना. बरं मी आज जातो. छेचे, तू कशाला आज जातोस? असं विशेष काही बोलायचं नाहीच ना, फक्त इन्व्हाइट करायचंय. तेच तर म्हणतो ना मी, काकूंनी बोलवलं असं सांगतो मी. का तुझी इच्छा नाहीये? हो म्हणजे नीट बोल, फक्त तिचा गैरसमज होता का मने आणि ती या फंक्शनला यायला हवी, समजलं ना? मी जातोय, कर फोन.
उचल फोन लवकर. किती वेळ? मालूम है वो उचलत का नहीं है. मुझे नहीं उठाना. पर का? मुझे नहीं उठाना. डॉक्टर चा फोन है का? हाँ. अगर वो उचलला तसं काही काम असेल तुझ्याकडे. सैला तुझे पता नहीं है कि वो कितना येडा आदमी है. अच्छा तो येडा आणि तू मोठी शहाणी ग. हाँ ला मी काय केलं? काय केलं? अगं तो फोन करतोय आणि तू त्याचा फोन पण साधा उचलत नाही आहेस. सैला जाऊ दे यार, तुला नाही समजणार. इनफॅक्ट मला पण कुठे समजलंय. लेकिन जब वो जिद पे अड जाता है ना, तब सब कुछ और मुश्किल लगने लगता है. रायमा, आपण जे आयुष्य जगतोय ना सध्या, त्यापेक्षा अजून मुश्किल काय असू शकतं? हां, मी एक काम करते, त्याचा जर परत फोन आला ना तर मी फोन घेते. हां नाही सैला प्लीज, मेरी तरफ से उसको कोई वादा मत करना. मुझे उससे कोई बात नहीं करनी. हां मी वादा करू का? हां व्हाटएवर. काय करतेस तू? ए येणारस? बोल ना काहीतरी. हॅलो. हॅलो. हाँ डॉक्टर, मी सेला बोलते. हॅलो. हाँ डॉक्टर, मी सेला बोलते. रायमा आहे? ही आहे ना रायमा इथेच. नाही तिला बोलायचं नाहीये तुझ्याशी. मॅडम रागवल्यात. नाही तुझ्यावर असं नाही, अख्ख्या जगावरच रागवल्यात त्या. अरे जगावर? साऱ्या जगावर म्हणजे रायमा माझ्यावरच रागावली असणार. सैला, रायमाच माझ्याशिवाय वेगळं असं काही जग आहे का? ओके सैला, रायमाचा आज राऊंड आहे का? नाही ना? व्हेरी गुड. मग एक काम कर, रायमाला आज काही करून माझ्या डिस्पेन्सरीमध्ये संध्याकाळी घेऊन ये. तेही बरोबर आहे, रायमा डिस्पेन्सरीमध्ये येणार नाही. मग एक काम कर ना, तिला लगेच आत्ताच्या आत्ता आपलं गार्डन रेस्टॉरंट आहे ना त्या ठिकाणी घेऊन ये. मी आता लगेच पोहोचतोय. ओके? नाही म्हणजे अर्थात तुम्ही थांबली तरी काही हरकत नाही आहे. इनफॅक्ट मला तुम्हाला दोघींना इन्व्हाइट करायचं आहे. ओके चल भेटूयात मग आपण. बाय. हो जाऊन येतो. बोलणं झालं का? आता बोलेन मी. अरे रायमाने फोन घेतलास. सेलाकडे निरोप दिला. ही सेला कोण? रायमाची रूम पार्टनर. अच्छा, ही सुद्धा तेच करते का जे रायमा करते? सरळ विचार ना, नाईट क्लब मध्ये गाते का म्हणून. तेच ते. ए बघ, नक्की तिचाच असेल. ए नाही रे, घरून आहे. हॅलो. हां बोला बाई. काय कधी? नाही ठीक आहे, मी लगेच निघतो. हॅलो. अरे कुणाल काय झालं? अरे आज
आजी बाथरूम मध्ये पडली आहे. चल आपण निघूया, मी पण येतो तुझ्याबरोबर. मंदा नाही, एक काम कर, तू गार्डन रेस्टॉरंटला जा, तिथे रायमा येणार आहे, तू तिला भेट आणि काय झालं ते सगळं तिला सांग. अरे पण मी कुठे ओळखतो तिला. अरे मग जा आणि स्वतःची ओळख करून घे ना. हे बघ, जा तिला सांग की हॅलो मी अरविंद, मग तुला पुढचं काही सांगावं लागणार नाही. पण नाही आय मीन म्हणजे तुला स्वतःविषयी काही सांगावं लागणार नाही. तर जा रायमाला भेट, तिला सांग की हे असं असं फंक्शन आहे आमच्या घरी आणि मी तुला आमंत्रण द्यायला आलोय, दॅट्स इट. अरे यार अरविंद, हे बघ आजी बाथरूम मध्ये पडली म्हणून, नाहीतर मी स्वतःच गेलो नसतो. चल मी निघतो. हे बरं, आजी कशी आहे मला लगेच कळव. आणि रायमा भेटल्यानंतर ती कशी आहे ते मला कळव. ओके. बाबा कुठलं रेस्टॉरंट बोललास तू? गार्डन रेस्टॉरंट कुठे? पण गार्डन रेस्टॉरंट म्हणालेला ते कुठे? रायमा अशी मुलगी? पण मग कोणाची पसंत ही अशी? असच. अरे दिवे लागणीला असं बसू नये. मग असं कधी बसावं? खर तर असं कधीच बसू नये. जे मनात येईल ना ते मोकळेपणाने सरळ बोलून टाकावं. कसला विचार करतोयस? अनुच्या वाडी भरण्याच्या कार्यक्रमाचं टेन्शन आलंय का तुला? त्यात काय टेन्शन घ्यायचंय? म्हणजे हेच की मी अजून अनुशी बोलले नाहीये, पण आता बोलेन ना मी. आई आता तू कसलं टेन्शन घेतलंयस? टेन्शन नाही रे, पण हे सगळे रीतिरिवाज सगळ्यांनाच आवडतात असं नाही. आई मी काय म्हणतो, तूच या विषयावर अनुशी बोल, मी तिला उठवतो. अरे झोपू दे रे तिला. तिला कशाला उठवतोयस? तू मला हे सांग की तू का चेहरा पाडून बसलायस? नाही म्हणजे अगदी तसं काही गंभीर वगैरे नाहीये. ऍक्च्युली मी कुणालचा मेसेज घेऊन रायमाला भेटायला गेलो होतो ना. दिवस निशेचा घोर